ऐकया राजा शिव छत्रपती जगीर दोन शब्द शाहीर बंगाळे आपल्या समोर बोलतील राजांच्या विषयी। मी विनंती करते की त्यांनी थोडंस या ठिकाणी बोलायचं आहे। आपला माइक चालू करा। आपल्या सर्वांचे लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी खऱ्या अर्थाने मोगल साम्राज्याला औरंगजेब सारख्या शाहिस्ते खाना सारख्या बलाढ्य शत्रूला ज्यांनी नेस्तनाबूत केलं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या गोर गरीब जनतेला ज्यांनी खऱ्या अर्थाने आधार दिला आणि हा महाराष्ट्र ज्यांनी आबादी ठेवला असे छत्रपती शिवाजी महाराज। कोमलताईच्या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं होतं, कारण आजच्या जन्मलेल्या पोराला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळला पाहिजे, कारण इतिहास आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचा आहे। जी माणसं इतिहास विसरतात, जी माणसं इतिहास विसरतात ती माणसं कधी इतिहास घडवत नाही, जी माणसं इतिहास विसरतात ती माणसं कधी इतिहास घडवू शकत नाही। म्हणून आपला इतिहास फार महत्त्वाचा आहे। म्हणून ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, पण आज आमची मुलं वयाच्या 16व्या वर्षी काय करतात आपल्याला माहित आहे, सैराट सगळं चाललंय। छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि त्याच पद्धतीने आपण बांधवांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे। आणि म्हणून आपल्या समोर एक गीत कोमलताई पांडोळे आपल्या समोर सादर करीत आहेत। शिवराय आमची जान आहे, शिवराय आमची जान आहे, शिवराय आमचा प्राण आहे, शिवराय आमची जान आहे, शिवराय आमचा प्राण आहे, आणि म्हणूनच तुम्हाला आम्हाला या देशात मान आहे, या देशात मान आहे। धन्यवाद। तरुण बांधवांनी कशा खडखड खडखड टाळ्या वाजल्या पाहिजे। राजांचं जॉकेट अंगामध्ये कपाळाला गंध आहे, दाढी मिशी आहे, काय टाळ्या वाजा लागल्यात, बाप रे कांठाळ्यात बसल्या माझ्या। आमच्या महिलांचं जरा शिका, महिला म्हणजे टाळ्या वाजा, तरी मूड बरंच आहेत माझ्या महिला मंडळ, कारण जी भी गोष्ट करायची ती मनापासून केली पाहिजे। राजा शिव छत्रपतीला जन्म देणारी आई जिजाऊ, तुम्ही आम्ही जर समोर आलो तर आपण काय म्हणतो दादानो, राम राम नमस्कार जय महाराष्ट्र। पण आई जिजाऊन पुढे जर गेलं, राजांच्या पुढे जर गेलं, तर तेव्हा काय म्हणावं लागायचं, राजा मुजरा। म्हणून एकदा जोरदार टाळ्या, क्या बात है, खाली याचा। म्हणून या ठिकाणी आई जिजाऊला मुजरा केला पाहिजे। धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा। मानाता
म्हणून आजही आपली बांधव त्या वाटावरती चालत आहे. स्त्रीला जगण्याचा सन्मान राजाने दिला. स्त्रीला जर हाताने कुणी झोपलं तर त्याचा हात कलम करायची असा मान सन्मान राजाने स्त्रीला मिळवून दिलेला. म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं आहे, नव्हता कैवारी कुणी त्यावेळी. म्हणून मनीची जाईचा छंद कधी होईल याचा अंतर, मनीची जाईचा छंद कधी होईल याचा अंतर, करी विनंती आई शिवाईला, करी विनंती आई शिवाईला. म्हणून काय म्हणायचं, मुजर मानाचा आई जिजा उजर नसत्या तर राजा जन्माला आला असता का? म्हणून अशी महानती आई गुण इतिहास गाई राजा जाणता जगाला दाविला.